नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. जनसेवा आयुर्वेदामध्ये कुठं यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम जे सोशल साईट आहेत प्रत्येक चॅनेलवर आपलं जनसेवा आयुर्वेदा भेटेल. आणि इथं जे रोगी 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे असे रोगी घरानं पडून राहतं, गोळ्या खाऊ खाऊ बॉक्स भरून चालले, आणि डॉक्टर करू करू जिथं गेलं तिकडे गेलो, इकडे गेलो तिकडे गेले, असे जे सर्व काही जे आहे समजा रोगी, एक वेळेस मला भेटा जनसेवा आयुर्वेदी यायचं. आणि नंतरचा प्रश्न नंतर घरा खिशामध्ये ठेवा जातो, डोक्ष्यामध्ये विलाज घेतल्याच्या नंतर. आणि विलाज कॅन्सर असू द्या, शुगर असू द्या, ब्रेन ट्युमर असू द्या, ॲलर्जी असू द्या, डोळ्याचे विकार असू द्या, कोणते बी विकार, पोटाचे विकार असू द्या, कोणता बी विकार घेऊन एक वेळेस भेटायचं. घरून विचार करायचा नाही, माय गय बापू एवढे दवाखाने केलो इथं काय होईल इस्लापूरमध्ये. जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत तुम्ही हे सर्व घेत नाही, तोपर्यंत तुम्ही टीका टिप्पणी करणं हे म्हणजे तुमचं मूर्खपणाचं लक्षण समजा. बरोबर आहे की नाही काका? हां. आज आमच्याकडे मूळ झरून हे काका आलेले आहेत, त्यांचं नाव वगैरे सांगणार आहेत, दाढीच्या संदर्भात काय ते समस्या आपण ऐकून घेऊ. ठीक आहे, ही माहिती घ्या. बोला बोला. रोहिदास रामा जाधव. काय नाव आहे? रोहिदास रामा जाधव. हां. राहणार तळ्याचीवाडी, मुक्कम पोस्ट, मुरुडा तालुका, किन्नौर जिल्हा, नांदेड. इथून मी आलेलो आहो. माझ्या दाढ्याची समस्या आहे आणि हिरडे आणि दाद सुजले, गोळ्या खाऊन तरी सूज उतरला झाले. किती दिवसापासून चालू आहे हे? 2 दिवसापासून आहे चालू. 2 दिवसापासून चालू आहे. काय का व्हायला तुम्हाला? हां, काय का व्हायला? काही नाही, फक्त ते दात दुखते आणि ते हिरडे सुजून हे सुजायला सगळं तोंड सुजायला, म्हणजे हे इकडे दुखायला का, कानाला वगैरे? हां, हे सगळं दुखते. असं काय काय दुखत? हे सर्व 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 दुखाल. आणि पाणी वगैरे पिलं की कसं वाटायला? पाणी पिलं काय वाटणं झालं, ते थनकती थनकायला पाणी पिलं की. आणि जेवण केलं की? जेवण केलं तरी मी आता साधारणतः चटणी खातच का आपण, त्याच्यानं ते जरा चुनचुन चुनचुन करते, थनकते समजा. दाडा किती पल्ल्या तुमच्या अंदाजा आतापर्यंत? अंदाजा मग 2 पल्ले. 2 पल्ले आहे की नाही? 2. कुठं पडून आणल्या तुम्ही दाडा ती? नाही, ते ऑटोमॅटिक पडल्या घरीच. घरीच पडल्या म्हणजे रोग लागलेला होता सरासरी. आणि ठीक आहे, आता त्रास तुम्हाला हे सर्व रोग हे दुखत आहे की नाही? चाळ कान बी दुखत असेल, है की नाही? काका जरा, हा तुम्ही काय म्हणल्या, तुम्ही जरा सांगा यायला सोबत आले. हा बोला बोला. हॅलो. हा बोला. तर हॅलो. हा चालू आहे, चालू आहे. काय नाव काकाजी? आमचं तळ्याचीवाडी गाव आहे. दुसरं दुखणं काहीच नाही, फक्त हे पाय दुखायलाय. तुमचं नाही यायचं? यायचं का? बरं बरं बरं. त्याला त्याच्या सोबत आलो मी घेऊन, त्याला त्याची दाढ सुजली त्याच्यामुळे त्याला मी इथं घेऊन आलो. काय हरकत नाही काका, तुम्ही त्याला सांगले. हा, माहिती आहे म्हणून तुम्ही सांगल्या. असं प्रत्येकानं एकमेकाला जर सांगलं तर ते काय होते, जागृत होते. हा, आता ते हा आणि जागृती होते. जागृत झाल्यावर काय होते, ते लोकल आपण दात पाडण्यापासून वाचवालो ना. तिकडे तुम्ही नांदेला या गरीब माणसाला पाठवायले, कोणी कोणी तिकडे पाठवाले, पण ते पाठवून काय आहे, याला खिशामधून जास्तच पैसे काढून खर्चाची गोष्ट आहे. आपल्याकडे सोपा आणि चांगला नैसर्गिक इलाज है की नाही? जर पटलं तरी यायचं नसेल तर काय आहे, मी कोणताही आजार असू द्या, कॅन्सरपर्यंत मी म्हणत आहो, हे माइंडमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट. आणि मेंटॅलिटीमध्ये हे नाही राहू द्यायचं की सर्जरी डॉक्टर अपोलोमध्ये आहे तिथं माझा इलाज होईल, किंवा मुंबईला इलाज होईल, किंवा औरंगाबादलाच इलाज होईल, किंवा नांदेडलाच होईल, मोठमोठे दवाखाने कशासाठी आता हे डोक्ष्यामध्ये आहे. तुमचं हे मान्य आहे तर्क, परंतु विलाज जनसेवाकडून बिलकुल होणार, जे होईल ते होणारच, जे होत नाही शेवट तुम्ही मग ऑपरेशनसाठी किंवा दात पाडण्यासाठी आम्ही पाठवतात जेव्हा आमच्याकडे होत नाही तेव्हा. पण जर तेव्हा पण नैसर्गिक पद्धतीने आपल्याकडे इलाज आहे ना काका श्री? बरोबर आहे. मग पहिलं दात पाडून मयाकडे का नाही येता, मला हे म्हणायचं आहे. असं नका करू, दातच नाही प्रश्न, डोळ्याचा बी प्रश्न आहे, पोटाचे कोणते विकार आहेत, कॅन्सरचा म्हणा, किमोथेरपी कराले, 5-5 लाख आले, 5-5 लाख रुपये टाकाले, लाखो रुपये टाकाले, पण तो तिकाला माणूस म्हणाला का समोर चालून तुम्हाला कॅन्सर होणार नाही? तुम्हाला कॅन्सर होणारच, पण आपल्या औषधीनं समोर चालून कॅन्सर बी होणार नाही, कोणता गड्ढाचं ऑपरेशन बी करायची गरज नाही. जर मोठा जर झाला तर मग मी सांगतो काय आहे ते. बरोबर आहे. पण जितकं चांगलं आहे तितकं आपल्याकडे व्हायला, एवढं सत्य आहे. पण आपल्याकडे सुद्धा आहे एवढं चांगलं व्हायला.
हाँ इतकं बोलतो धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा, दातं पाडण्यापासून रोका. हे माझ्या हातात नाही, तुम्ही जेवढं व्हायरल करशाल हे तुमच्या हातात आहे. तुमचे जेवढे ग्रुप आहे तेवढे फेसबुकवरला टाका, इंस्टाग्राम तुमच्या जे मोबाईल वापरतात तिकडे टाकून देत राहायचा ग्रुपला. जाऊ द्या लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या सर्व कोणत्यापर्यंत जाऊ द्या, जनसेवा आयुर्वेदा इस्लापूरलाच येणार आता सर्वजण. इतकं बोलतो धन्यवाद काकानं रास्ता दिला यांना, आणि चांगली गोष्ट आहे. आता बाकीचं तुम्हाला जसा विचार करायचा आहे तसा करा. धन्यवाद इतकं करतो.